गणपतये नमः। नमस्कार, आज अपन भेटणार आहोत साळवे मॅनिक्विन्स या कंपनीचे मालक मिस्टर रमेश साळवे यांच्याशी। यांचं स्वागत आहे आपलं मी महाराष्ट्र ऑनलाईन न्यूज चॅनलवरती। नमस्कार साहेब। रमेश साळवे साहेब, तुम्ही आपल्या दर्शकांना सांगू शकता की आपली जी साळवे मॅनिक्विन्स जी कंपनी आहे ह्या कंपनीची स्थापना कधी झाली? 1990 झाली। 1990 झाली। मग ह्याच्या अगोदर तुम्ही काय म्हणजे कुठला बिझनेस वगैरे करत होता किंवा नोकरीला वगैरे होता, आपल्या दर्शकांना सांगू शकता तुम्ही? माझी नोकरी पण झाली 3 रुपये रोज 5 रुपये रोज। त्याच्यानंतर ते शिकता म्हणजे व्यवसाय करावा अशी आवड निर्माण झाली। तीन रुपये रोज किंवा 5 रुपये रोजाने तुम्ही नोकरी करत होता, तर ही नोकरी तुम्ही कुठे करत होता, कुठल्या कंपनी वगैरे मध्ये? हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये होतो 5 रुपये रोजाने आणि 3 रुपये रोजाने प्लास्टिकचे खेळणी असते त्याच्यामध्ये होतो। तर अगोदर जे तुम्ही आहे नोकरी केलेली आहे आणि हा आपला बिझनेस वडील पारोजित आहेत ना, आपणच उभारलेला आहे, तर हा आपण कशा प्रकारे उभारलेला आहे आपण आपल्या दर्शकांना सांगू शकता? कसं तर माझा ऑटो कन्सल्टचा व्यवसाय होता, त्यावेळेला मी अनेक कंपन्यांना गाडी विकायचो, तर असं वाटायचं की आपली एक कंपनी अशी असावी, हां त्याच्यापासून ते पेरणार, त्याच्यानुसार ती कंपनी डेव्हलप करायचा प्रयत्न केला। तर आपण जो आज आहे मॅनिक्विन्सचा उद्योग करत आहात आणि 1990 पासून करत आहात, पण तर मॅनिक्विन्सचे बरेचसे प्रकार आहेत, तर कोणकोणते प्रकार आहेत हे आपण सांगू शकता का? मॅनिक्विन्स म्हणजे प्रकार म्हणजे आता जसं तुम्ही किड्समध्ये घ्याल एज ग्रुपप्रमाणे येतं, मेल फिमेलमध्ये पण साईजप्रमाणे येतं, असे तो प्रकार राहतो। तर मॅनिक्विन्सचे असे भरपूर प्रकार आहेत, तर मॅनिक्विन्स जे बनतात हे ॲक्च्युली कोणत्या मटेरियलचे बनतात, जसे काही वेगवेगळे मटेरियल असतील, फायबर्स आहेत, प्लास्टिक आहे? पूर्वीच्या काळी ह्याच्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये बनवायचे, पण टेक्नॉलॉजी थोडी आली फायबरची आणि मग आता ते फायबरमध्ये बनवलं जातं। आम्ही पूर्वीपासून म्हणजे फायबरमध्येच बनवतो, प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये आधीच बनवतो। प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये बनवलेलं नाही आहे, तर फायबरपासूनच तुम्ही सुरुवात केली आणि प्लास्टिकचेही बनतात का? प्लास्टिकचे पण बनतात, चायनामध्ये बनवतात प्लास्टिकचे। आपल्या इंडियामध्ये अजून नाही होत आहे प्लास्टिकचे। तर आपण जे हे मॅनिक्विन्स बनवता ठीक आहे, तर ह्याचे आपण एक मॅन्युफॅक्चरर तर आहातच, तर आपण हे जे मॅनिक्विन्स कुठे कुठे म्हणजे सप्लाय करता? संपूर्ण भारतात आहे, भारताच्या बाहेर सुद्धा आहे। जसं आमचे क्लायंट आहेत केनियाला आहेत, साऊथ आफ्रिकेला आहेत, दुबईला आहेत, अशा अनेक देशांमध्ये गेले। तर आपण जे आहे आपला बिझनेस जो आहे इंडियापासून अगदी 5 रुपयाची नोकरी करण्यापासून ते इंडियात तुम्ही आल्या आणि आज तुम्ही इंटरनॅशनल लेवलही गेला, अतिशय आनंद वाटतो हे सगळं ऐकून। आपण डिझायनर मॅनिक्विन्सही बनवता काय? डिझायनर आम्ही जे फॅशन इन्स्टिट्यूट असतात त्यांच्यासाठी आम्ही मॅनिक्विन्स बनवतो। ते याच्यासाठी की ते फॅशन डिझाईनचं कोर्स करत असताना त्यांना लागणारं जे प्रोडक्ट असतं ते आम्ही बनवतो। तर हे जे आहे तुम्ही फॅशन डिझायनिंग कॉलेजेस किंवा स्कूलमध्ये? कॉलेजेसला आम्ही देतो, जसं सासमीरा आहे, बीडी सोमानी आहे, NIFT आहे, असे सोफिया आहे, बरेच कॉलेजेसला दिलेले आहेत। जे आहे जे गारमेंटशी रिलेटेड आहे तिथून फॅशन
कोर्सेस करून स्टुडंट बाहेर येतात, ते आल्यानंतर आम्हाला मार्केट तयार करतात ते. हां, जे स्टुडंट्स आहेत तेच तुमचे जे आहे मार्केट तुम्हाला तयार करून देत आहेत. तर एक साधारण मॅनिक्विन बनवायला किती वेळ लागतो? एक मॅनिक्विन बनवायला जर साईज वाईज जर घेतला, जसं लहान किड्स घेतला तर त्याला 2 दिवस, मोठा मेल्स घेतला किंवा फिमेल घेतला तर त्यांना साधारणतः 4 ते 5 दिवस लागतात. 4 ते 5 दिवस आहे एका मॅनिक्विनला कम्प्लिटली तुम्हाला. साहेब, आपले कोणकोणत्या प्रकारचे क्लायंट्स आहेत? ते मुंबईत पकडले तर आपण रूपकला आहे, रूपसंगम आहे, त्याच्यानंतर सुविधा आहे, असे बरेच जण आहेत की जे पॅन्टालून्स आहेत, अशा बरेच जणांना दिलेले आहेत. बिग बाजार वगैरे जे आहेत अशा बहुतेक जणांना दिलेले आहेत मॅनिक्विन्स. तुमची जी मेजर इंडस्ट्री आहे ती कोणती आहे? मेजरमध्ये आमचे जे रिटेल शॉप जे आहे, जे स्टेशनच्या बाहेर जी दुकानं असतात किंवा मॉलमध्ये जे असतात, ते आम्हाला अधिक पसंत येतात, कारण त्यांची रिक्वायरमेंट सुंदर आणि फेस टू फेस होते. असं तर जे आहे तुमचा हा बिझनेस आहे, हा फक्त असं म्हणता येईल की गार्मेंटसाठीच आहे मॅनिक्विन्सचा? नाही, त्या उदाहरणार्थ पिक्चर शूटिंगला, जसं सचिन पिळगावकरांचा एक नवरा माझा नवसाचा, त्याच्यावर एक गाण्याच्या शॉटमध्ये आम्ही भाड्याने सुद्धा देतो. तुम्ही भाड्यानेही, तुम्ही रेंटल बेसिसवरतीही? बेसिसवरती पण देतो. तर आपण फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हणजे आपली सर्व्हिसही प्रोव्हाइड केलेली आहे. बरं, भरपूर पिक्चरमध्ये, जसं भाई एक पिक्चर होता, सुनील शेट्टी वगैरे काहीतरी, सोनाली बिंद्रे आणि अशा गाण्याच्या शॉटवरती आहे, भरपूर ठिकाणी दिलेले. तर आपण जे आहे आपला झेंडा फिल्म इंडस्ट्रीमध्येही झळकवलेला आहे. आज इतकं कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड आहे, तर ह्या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये तुम्ही स्पर्धेच्या युगाला कशा प्रकारे सामोरे जाता? आता तुम्ही बघितलं असणार की चायनीज जे आहे, चायनीजनीही म्हणजे त्यांनीही आपल्या ह्या फील्डमध्ये हे केलेलं आहे, तर ते आपण कसे कशा प्रकारे व्यक्त करू शकतो? चायनीज प्रोडक्ट जे आहे, एकतर भारतातली जी आपली लोकसंख्याचं जे शरीरचं जी फिटिंग्स आहे आणि चायनाच्या मॅनिक्विनच्या शरीरच्या फिटिंग्समध्ये भरपूर फरक आहे. आपल्याकडे जसं फिटिंग एक महत्त्वाचा भाग पकडला जातो दुकानांमध्ये, कारण त्यांचा सेल व्हायला पाहिजे, त्या पद्धतीने आमच्याकडे फिटिंगचे मॅनिक्विन चांगले आहेत, म्हणजे फिटिंग चांगली बसते. आणि चायनाच्या प्रोडक्टला तेवढी फिटिंग बसत नाही. दुसरं कारण त्याची लाईफ जी आहे, ते आणल्यानंतर 6 महिन्यात पण तुटतात, 2 महिन्यात पण तुटतात, त्याचं काही सांगता येत नाही. फक्त ते प्राईस वाईज स्वस्त आहे, पण लाईफ वाईज ते तेवढं हे नाही आहे, त्याला लाईफ नाही आहे त्या मॅनिक्विनला, असं म्हणतात. तर आपले जे आपण जे मॅन्युफॅक्चर करता मॅनिक्विन्स, तर साधारण त्याची किती लाईफ स्पॅन ऑफ लाईफ? एक साधारणतः 15-20 वर्ष चालते, म्हणजे एक मॅनिक्विन 15-20 वर्ष चालते. आणि त्याच्यानंतर काय, त्याच्या ह्या गॅपमध्ये जर मॅनिक्विनला काही झालं म्हणजे काही, तर तुम्ही त्याला सर्व्हिस वगैरे प्रोव्हाइड करता का? सर्व्हिस देतो आम्ही, पण कसं असतं, एक आपल्या घरातला साधारणतः 2 वर्ष कलर नाही केला तर असं वाटतं 3 वर्षाला करावं, तर आम्हाला परत तेच बाहेर मिळतात, कारण ते जुनं प्रोडक्ट झालेलं असतं, मग नवीन काहीतरी मार्केटमध्ये आलेलं असतं, त्यामुळे आमचे सायकल ते कंटिन्यू चालत असते. म्हणजे असं काही नाही आहे का ते एकदा घेतलं म्हणजे 15-20 वर्ष तो सांभाळणार, असं काही नाही आहे. साळवे साहेब, आज आपण 3 रुपयाच्या किंवा 5 रुपयाच्या रोजावर होता, ठीक आहे, तर आज जे आहे तुम्ही इतका मोठा बिझनेस हँडल करत आहात मॅनिक्विन्सचा, तर आपलं जर आपण इतकी यशस्वीही झालेलं आहात या बिझनेसमध्ये, तर आपल्या यशाचा मंत्र काय आहे? कोणतंही काम जर व्यवसाय असेल किंवा शिक्षण असेल, योग्यरित्या केलं तर योग्यच होतं, तिथे टाळाटाळ केली तर ते टाळाटाळत निघून जाणार. तर कोणतंही काम घेतलं तर, उदाहरणार्थ एक व्यवसाय करायचा तर म्हणजे मला साहजिक सकाळी उठून माझ्या कामाला जाणं आहे, काम कसं चालतं ते बघणं आहे, बघितल्यानंतर त्याच्यात आणखीन आयडिया करून हा व्यवसाय कसा वाढेल त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून तो व्यवसाय आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. तर साळवे साहेब, आपण सांगू शकता की आपला जीवनातला सगळ्यात लँडमार्क परफॉर्मन्स कोणता होता? लँडमार्क म्हणजे आयुष्यातलं भरपूर घडत असं लँडमार्क, कारण कोणता सांगायचा तेच योग्य वाटत नाही, पण जो दिवस असतो कामाचा आणि निर्णय घ्यायचा तो योग्यवेळी घेताच आला पाहिजे, त्याला घाबरून चालत नाही. तर आपण सांगू शकता की आज जे आहे इतकं कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड आहे आणि आज इंटरनेटही आलेलं आहे, तर इंटरनेटचा आपल्या उद्योगावर कितपत फायदा झालेला आहे? इंटरनेटवरून एक तर फार इजी झालं आहे, कोणाला क्लायंटला जर काय मॅनिक्विन्स हवं असेल, जे आमच्या फॅक्टरीची रिक्वायरमेंट असेल,
ते मेल पाठवतात, मेल पाठवल्यानंतर आमच्याकडनं फोटोग्राफ्स मागवतात, ते इझी झालं, त्यांना इकडे शोरूम राहायची एवढी गरज भासत नाही आहे. त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे आमच्या व्यवसायासाठी ते फायदेशीर आहे. इंटरनेटचा तुमच्या व्यवसायावर अगदी फायदा झालेलाच आहे. रमेश साळवे साहेबांना दोन शब्दात कशा प्रकारे व्यक्त कराल? मराठी बांधवांसाठी किंवा विना मराठी बांधवांसाठी एकच संदेश असा असेल की जसं के जी पासून शिक्षण घेतो तसं व्यवसायाचं शिक्षण आहे, तर त्याला वेळ हा तर दिला पाहिजे. आणि वेळ देताना त्याच्यावरती जो आपण वेळ देतो त्याचा कसा पुढे भविष्यात फायदा होईल काय त्याच्याकडे लक्ष दिलं तर अधिक चांगलं. आणि कठीण असतं व्यवसाय करणं आणि कठीणही नसतं काय, तर आपण जे करतो ते फार लक्षपूर्वक केलं तर त्याच्यामध्ये सक्सेस होतो. तर तुम्ही तुमचा इतका अनुभव आहे तुमच्या बिझनेसमध्ये, तर तुम्हाला कठीण होतं काय कठीण नव्हतं तुमचा व्यवसाय? कामच करायचं म्हटलं तर एक 10 किलोचं वजन सुद्धा आणि 50 किलोचं वजन सुद्धा उचलायचं तर आहेच काय, त्यामुळे त्याच्यात संकोच असं काही ठेवायचं नाही. आपण राहुल साळवे यांना भेटत आहेत, जे की रमेश साळवे यांचे सुपुत्र आहेत. तर राहुल साहेब, वडिलांनी इतकी मोठी एम्पायर उभी केलेली आहे मॅनिक्विनशी, तर तुम्ही ह्याला कशा प्रकारे नेणार आहे पुढे? तुमच्या फ्युचरच्या दृष्टिकोनाने कशा प्रकारे तुम्ही बघत आहात किंवा आपल्या भविष्याच्या योजना काय आहेत? एक्झॅक्टली आता वडिलांनी जे केलं आहे त्याच्यात नक्कीच मी आणखीन 4 कसे होतील त्याचा जास्त विचार आहे. इंटरनॅशनली मार्केटमध्ये आज तर आम्ही आहोतच, पण नेक्स्ट माझे व्ह्यूज आहेत की भारतातली पहिली कंपनी अशी असेल की जी मॅनिक्विन्स बनवते, इवन दो इंटरनॅशनली जे हॉलिवूड स्टार्स आहेत त्यांचेही सुद्धा आपण मॅनिक्विन्सचा एक ट्रेप फॉर्म बनवून आपण डेव्हलप करू. तुमच्या भविष्याच्या योजना खूपच मोठ्या आहेत. आपण जे आहेत नक्कीच आपले जे स्वप्न आहेत ते पूर्ण होतील. मी समता बनसोडे, मी महाराष्ट्रांतर्फे आपलं अभिनंदन करते. जय हिंद, जय जय महाराष्ट्र.